आपले सबस्क्रायबर आणि डेली व्ह्यूअर मेघा क्षीरसागर यांनी रिक्वेस्ट केली होती की ताई आमच्याबरोबर रसमलाईची रेसिपी शेअर करा. तर त्यांच्यासाठी आजची ही खास रेसिपी. ही रेसिपी पाहून जर तुम्ही घरी ही रसमलाई ट्राय केली तर अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये तुमचीसुद्धा रसमलाई यशस्वी होईल, कारण की खूप सगळ्या डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. रसमलाई करण्यासाठी इथे मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे आणि हे जे मिल्क आहे ते आता आपण उकळवून घेणार आहोत. दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला याच्यातलं जे पनीर आहे ते सेपरेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी व्हाईट व्हिनेगर घेतलेलं आहे. साधारण 1.5 चमचा हे व्हिनेगर आहे. आणि जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. तर याच्यातलं जे निम्मं व्हिनेगर आहे ते मी टाकून घेते. सगळं व्हिनेगर आहे ते आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, निम्मं निम्मं करून टाकायचं किंवा थोडं थोडं करून टाकायचं. व्हिनेगर टाकल्यानंतर हे मी व्यवस्थित असं हलवून घेते. तर आता आपण लगेचच हे जे शिल्लक राहिलेलं व्हिनेगर आहे ते देखील मी टाकून घेते. आपल्याला हे अशा पद्धतीनं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता दूध फुटायची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. व्हिनेगर टाकल्यानंतर थोड्या वेळ मी गॅस चालूच ठेवला होता. इथं तुम्ही बघू शकता दूध आणि पनीर जे आहे ते सेपरेट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. तर मी एक स्ट्रेनर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सुती रुमाल टाकून घेतलेला आहे. हा रुमाल मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्याखाली एक बाऊल ठेवलेला आहे आणि आता आपण हे दूध आणि जे पनीर आहे ते पूर्णपणे सेपरेट करून घेऊयात अशा पद्धतीनं गाळून. इथं स्ट्रेनरमध्ये तुम्ही बघू शकता एवढं पनीर आपल्याला मिळालेलं आहे. आता याच्यातला जो ओलावा आहे किंवा जो मॉइश्चर आहे तो आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे. दूध फाडण्यासाठी आपण इथं व्हिनेगरचा वापर केलेला आहे. तर त्याच्यामुळे व्हिनेगरचा जो स्मेल आहे तो आपल्या रसमलाईला येऊ नये. त्याच्यामुळे वरती आपल्याला जे पनीर मिळालेलं आहे ते आपण अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून व्हिनेगरचा जो स्मेल आहे तो पूर्णपणे याच्यातून निघून जाईल. पनीर स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्यानंतर आता याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं जेवढं शक्य आहे तेवढं मी हातानं अशा पद्धतीनं हे दाबून घेते. आणि आता हे गाठोडं आपण साधारण 1 तासभरासाठी हे असंच लटकवून ठेवणार आहोत जेणेकरून याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे ड्रेन होईल. साधारण 1 तास झालेला आहे आणि हे जे पनीर आहे ते मी हँग करून ठेवलं होतं घट्ट असं बांधून. इथं तुम्ही बघू शकता छान असा याचा गोळा तयार झालेला आहे. याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते बऱ्यापैकी कमी झालेले. आता आपल्याला हे जे पनीर आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता हे असं रवाळ त्याचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला छान मऊसूद अशा पद्धतीचं करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हाताचा जो इथला पार्ट असतो त्यानं हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. पनीर जे आहे ते अशा पद्धतीनं आपण जे एकत्रित करून घेतो आहे छान असं तिंबून घेतो आहे. ह्याची प्रोसेस किंवा ही जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण की जर हे व्यवस्थित असं एकजीव झालं नाही, व्यवस्थित असं मळलं गेलं नाही तर आपली जी मिठाई आहे ती पाण्यात गेल्यानंतर पूर्णपणे विखरेल. तर त्याच्यामुळे याला खूप जास्त वेळ द्यायचा आहे. तर साधारण 1-3 ते 4 मिनिट झालं मी कंटिन्युअसली हे अशा पद्धतीनं एकजीव करून घेतीये. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मैदा. तर आपल्याला मैदा इथं अगदी 1 टेबलस्पून एवढाच टाकायचा आहे, खूप जास्त टाकायचा नाही. आता हे मी परत एकदा व्यवस्थित असं तिंबून घेते. या संपूर्ण प्रोसेसला जवळजवळ आपल्याला 10-15 मिनिट द्यावे लागतात. कंटिन्युअसली साधारण 10-12 मिनिट हे जे पनीर आहे ते मी व्यवस्थित असं मळून घेतलेले आणि मध्यंतरी एक वेळेस अशा पद्धतीनं त्याची छोटीशी रसमलाईसुद्धा करून पाहिलेली होती आणि अशी दाबून घ्यायची. दाबून घेतल्यानंतर याला जर क्रॅक्स आल्या प्रमाणाच्या पेक्षा जास्त तर असं समजायचं की हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळलं गेलेलं नाही आहे. आणि आता हे जे पीठ आहे ते माझं छान असं मळलं गेलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता याला क्रॅक्स पडत नाही आहेत. तर सेम अशाच पद्धतीनं याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेते. करताना थोड्याशा मध्यम आकाराच्या करायच्या, कारण की ज्यावेळेस ह्या पाण्यामध्ये जातात त्यावेळेस त्या फुलतात. सर्व पनीरचे अशा पद्धतीचे बॉल्स करून तयार झालेले आहेत. पातेल्यामध्ये मी 1 कप साखर घेत आहे.
आणि एक कप साखरेसाठी आपल्याला 3 कप पाणी वापरायचे आणि हा तिसरा कप। आता या पाण्याला आपण उकळी येऊ देणार आहोत। आपण जे साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि उकळी यायला लागल्यानंतरच आपण हे जे बॉल्स आहेत ते अशा पद्धतीने यात टाकून घेणार आहोत। गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला हाय ठेवायचा आहे। बॉल्स टाकल्यानंतर परत एकदा पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता गॅसचा जो फ्लेम आहे तो मी मीडियम करते। मीडियम फ्लेमवरती साधारण आपल्याला 20 ते 22 मिनिट हे अशाच पद्धतीनं उकडवून घ्यायचे आहेत किंवा आतमधनं पूर्णपणे ते शिजवून घ्यायचे आहेत। जर तुम्ही पीठ व्यवस्थित असं मळलं गेलं नाही तुमच्याकडून तर आपण हे बॉल्स ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस ते त्याच्यामध्ये विखरतात। तर आता हे मी उघडं ठेवणार आहे साधारण 1-5 मिनिट आणि 5 मिनिटांनंतर आपण त्याला परत झाकून ठेवूयात। साधारण 25 मिनिट झालं आपले हे जे रसमलाईचे बॉल्स आहेत ते या पाण्यामध्ये छान असे शिजत होते। इथं तुम्ही बघू शकता त्याचा आकार थोडासा मोठा झालेला आहे, त्याचबरोबर हे सॉफ्टसुद्धा झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि या पाण्यातून किंवा या चाचणीतून ते बाहेर काढून घेते। पॅनमध्ये मी 1/2 लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये आपले इतर इन्ग्रेडियंट टाकून घेऊयात। तर इथं तुम्ही बघू शकता काजू, बदाम आणि पिस्ता प्रत्येकी 7 ते 8 पीसेस मी घेतलेले आहेत ते आणि अशा पद्धतीनं ड्रायफ्रूट कटरमधून कट करून घेतलेले, त्याचबरोबर इथं थोडेसे केसरचे धागे घेतले आहेत। हे सगळं मी याच्यामध्ये टाकून घेते, हलवून घेऊयात। अर्धा कप साखर, साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये मी साधारण 1/2 चमचा विलायचीची पूड टाकून घेत आहे। सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेतल्यानंतर हे सगळं मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे। गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। आपण रसमलाई करतोय, आपण पनीरचे जे बॉल्स केलेले आहेत त्या बॉल्सनी आपण ही तयार करत असणारी जी रबडी आहे ती शोषून घेतली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला ही खूप जास्त आटवून घ्यायचं नाही आहे। त्याला उकळी आल्यानंतर साधारण 1-3 मिनिट आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत। याच्यामध्ये आपण केसर टाकलेले तरीसुद्धा याला छान असा पिवळसर रंग यावा याच्यासाठी याच्यामध्ये मी फूड कलर टाकत आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही जर नाही टाकला तरीही चालेल आणि टाकला तर छानच दिसेल। दुधाला छान उकळी आलेली आहे आणि रसमलाईसाठी जी रबडी आपल्याला लागते तर ती रबडी तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करून एक ट्रे घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपली ही जी रसमलाई आहे ती मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे। दोन्हीही गोष्टी तयार झालेल्या आहेत पण खाण्यासाठी रसमलाई आणखीन तयार झालेली नाही आहे। आपल्याला हे जे पनीरचे बॉल्स केलेले आहेत त्याच्यामध्ये ही रबडी ओतून साधारण 5 ते 6 तासांसाठी ते ठेवायचे, जेणेकरून या पनीरच्या बॉलमध्ये रसमलाईचा किंवाच आपण जी इथं रबडी तयार केलेली आहे त्याचा जो रस आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे उतरेल आणि मग नंतर आपली रसमलाई खाण्यासाठी तयार होईल। आता इथे ही जी रबडी तयार केलेली आहे ती आपण याच्यावरती ओतून घेऊया। आपले इतर राहिलेले जे पनीरचे बॉल्स होते ते देखील मी अशाच पद्धतीनं ऍडजस्ट करून ठेवते। आपले पनीरचे बॉल्स पूर्णपणे या रबडीमध्ये कोट होतील इतपत आपल्याला ही रबडी ओतून घ्यायची आहे। आता हा जो ट्रे आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे, आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही। फ्रीजमध्ये जर आपण ठेवलं तर पनीरचे जे बॉल्स आहेत ते आपण तयार केलेली रबडी शोषून घेणार नाहीत, त्याच्यामुळे फ्रीजच्या बाहेर साधारण 5 ते 6 तास असंच ठेवून देऊयात। 5 ते 6 तास झालेले आहेत आणि इथं आपली रसमलाई खाण्यासाठी तयार झालेली आहे।